वंचितने काँग्रेसला नागपूर लोकसभा मतदारसंघात पाठिंबा जाहीर केला. वंचितच्या या पाठिंब्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. पटोलेंच्या या प्रतिक्रियेवर प्रकाश आंबेडकर यांनी नानांवर गंभीर आरोप केले. नाना पटोले यांची भाजपची छुपे संबंध असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. की त्यांना बीजेपीच्या विरोधात लढायचं नाही. काही कार्यकर्त्यांचा काही नेत्यांचा छुपा संबंध जो भारतीय जनता पक्षातल्या काही नेत्यांशी आहे, नाना पटोले यांचं आणि भारतीय जनता पक्षाचं नातं आणि त्यातल्या काही नेत्यांचं नातं चव्हाट्यावरती आलेलं आहे. आम्ही पत्र सात जागींचा पाठिंबा दिल्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने दोन मतदारसंघ पाठिंबा द्या म्हणून असं कळवलं. कोल्हापूर आणि नागपूर दोन्ही ठिकाणी आम्ही असणारा पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर झाला. आमच्या पाठिंब्यामुळे कोण जिंकणार कोण हारणार हा भाग वेगळा, पण आजच्या पत्रकार परिषदेमध्ये नाना पटोले यांना काँग्रेसचा उमेदवार जिंकणार याच्याबद्दल प्रचंड दुःख झालं आणि म्हणून त्यांनी असणारा आज आरोप केला की आम्ही जे काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तो गडकरी जे आहेत नितीन गडकरी यांना हरवण्यासाठी दिला असा आरोप त्या ठिकाणी केला. नाना पटोले आणि भारतीय जनता पक्षामधल्या काही नेत्यांबरोबरचे त्यांचे असणारे संबंध यातून खुले झाले, ओपन झाले आणि ह्याच्यातूनच आपल्याला असं कळतं की काँग्रेसने नाना पटोले यांना भंडारा गोंदिया कॉन्स्टिट्युएन्सी लढा म्हणून सांगितल्यानंतर मला लढता येत नाही असा जो सांगितला विथड्रॉ केला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा त्याचं खरं कारण आज आपल्याला कळतंय की त्यांना बीजेपीच्या विरोधात लढायचं नाही. काँग्रेसमधला काही कार्यकर्त्यांचा काही नेत्यांचा छुपा संबंध जो भारतीय जनता पक्षातल्या काही नेत्यांशी आहे तो आज उघड झाला. अध्यक्ष असूनही की आपला उमेदवार जिंकेल याच्या आनंदापेक्षा गडकरी हारतील नितीन गडकरी हारतील याचं दुःख त्यांना झालं आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्याने आम्हाला सांगितल्यानंतर आता ते खोटा आरोप करत बसलेले आहेत की आम्ही नितीन गडकरींना पाठिंबा जो दिला तो देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावरनं दिला. काँग्रेस पक्षामध्ये अध्यक्षांवरती किती विश्वास आहे तो याच्यावरनच दिसतोय आणि मग काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्याने डायरेक्टली आम्हाला असणारं त्या ठिकाणी कम्युनिकेट केलं त्याचं आम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही असणारं पाळलं त्याचं असणारं दुःख नाना पटोलेंना झालेलं आहे आणि म्हणून आता ते वंचितवरती त्या ठिकाणी टीका करतात. नाना पटोले यांचं आणि भारतीय जनता पक्षाचं नातं आणि त्यातल्या काही नेत्यांचं नातं चव्हाट्यावरती आलेलं आहे एवढंच फक्त सामान्य माणसाने लक्षात घ्यावं आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये का घेऊ नये. वारंवार जे असणारं नाना पटोलेंचं जे वक्तव्य होतं त्यावरनं आता स्पष्ट झालंय की वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये गेली असती तर काँग्रेस बीजेपीतले अनेक नेते हारले असते आणि ते नाना पटोलेंना नको होतं म्हणून वंचित बहुजन आघाडीला